अफजल खान वधानंतर तब्बल 30 ते 40 हजारांची फौज, मातब्बर सरदार आणि मोठ्या योजनेसह सिद्धी जोहर नावाचा चालक सरदार स्वराज्यावर चाल करून आला. एवढ्या तयारीनिशी स्वराज्यावर चालून येऊन सुद्धा शेवटी त्याचा या मोहिमेअंत मृत्यू झाला. असे काय घडले आणि सिद्धी जोहरचा मृत्यू विषप्रयोगाने झाला की त्याने स्वतः आत्महत्या केली हे आज आपण पाहूयात. 2 मार्च 1660 रोजी सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला होता. साधारणतः 4 महिने हा वेढा होता. 4 महिने उलटून सुद्धा गड हाती लागत नव्हता आणि शेवटी या वेढ्यातून निसटून जाण्याचा वेध महाराजांनी आखला. पन्हाळ्यावरून निसटून शिवरायांनी विशाळगडाकडे कूच केली, पण दुर्दैवाने यावेळी वीर शिवा काशीद आणि वीर बाजीप्रभू देशपांडे तसेच बांदल हे सगळे स्वराज्यासाठी समर्पित झाले. या सगळ्यांच्या बलिदानामुळे सिद्धी जोहरने घातलेल्या एवढ्या कडक वेढ्यातून शिवराय निसटून बाहेर जाऊ शकले. एवढं सगळं करूनही छत्रपती शिवराय निसटले हे जेव्हा सिद्धी जोहरला समजले तेव्हा त्याचा प्रचंड संताप झाला. परंतु 4 महिन्यांनी का होईना पण पन्हाळा ताब्यात आला हे ऐकून आली आदिलशाह खुश होईल म्हणून सिद्धी जोहरने पन्हाळा ताब्यात घेतला आणि त्याने पन्हाळ्यावर आदिलशाहीचा निशाण फडकवलं. सिद्धीने ही बातमी आदिलशहाच्या नव्या बादशहाला दिली, पण हा बादशाह भयंकर संशयी निघाला. त्याने कौतुक करणे तर लांबच, उलट सिद्धी जोहरची कान उघडणी केली आणि सिद्धी जोहरवर आरोप केला की त्याने शिवाजी महाराजांना पैसे देऊन गड घेतला. शिवाजी महाराजांच्या आधी तुझाच बंदोबस्त केला पाहिजे असं बोलून त्याला खडे बोल सुनावले. तेव्हा सिद्धी जोहरला या गोष्टीचा भयंकर राग आला. आपल्या स्वामीनिष्ठेची परतफेड अशी होईल याची त्याला कल्पना देखील नव्हती. आदिलशाही बादशहाने सुनावलेले खडे बोल त्याला सहन झाले नाही. आली आदिलशहाला काहीही न कळवता सिद्धी जोहर पन्हाळा सोडून तसाच कर्नूलला परतला. सिद्धी जोहरचं अशा पद्धतीचं वागणं पाहून बादशहाचा संशय अधिकच वाढला. पुढे सिद्धी जोहरने आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी आली आदिलशहाला पत्र लिहून सारी हकीकत सांगितली आणि नंतर त्याचा विषप्रयोगाने मृत्यू झाला. सिद्धी जोहरच्या मृत्यूविषयी इतिहासात 2 मते आहेत. एक म्हणजे आपण स्वामीनिष्ठ राहूनही आपल्यावर घेतलेल्या संशयामुळे सिद्धी जोहरने आत्महत्या केली असावी, तर काहींच्या मते सिद्धी जोहरने बगावत केल्यामुळे आली आदिलशहाने त्याला विष देऊन ठार मारले असावे. परंतु सिद्धी जोहरचा मृत्यू हा विषप्रयोगानेच झाला हे मात्र सत्य आहे. या घटनेमुळे आदिलशहाचा फायदा तर झाला नाहीच, या उलट स्वराज्याच्या एका शत्रूच्या हातून स्वराज्याचा दुसरा शत्रू मारला गेला. यामुळे आदिलशाही राज्य आणखी कमकुवत होण्यास हातभार लागला, कारण आदिलशहाच्या मनात आपल्या 2 शत्रूंना एकमेकांसोबत लढवून संपवण्याचे इरादे सुरू होते. मात्र त्याच्याच संशयवृत्तीमुळे सिद्धी जोहर संपला आणि अनायसे स्वराज्याचा फायदाच झाला.